मानमधील तरण्या तट्या बैलाला बेंद्राची भुरळ. बँडच्या गजरात आणि नर्तकींच्या नाचानं मुखी जनावरांसह उपस्थितांकडून बेंदूर उत्साहात. पाहुयात सविस्तर बातमी. माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील प्रवीण सुखदेव जाधव या शेतकऱ्याच्या तरण्याताट्या बैलाला तथा खोंडाला न्यू नॅशनल बँड अन समोर नाचणाऱ्या नर्तकींमुळे अक्षरशः बेंद्राची चांगलीच भुरळ पडलेली उपस्थितांनी अनुभवली. पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शुक्रवारी 19 जुलै रोजी महाराष्ट्रीयन बेंदूर हा हिंदू धर्म संस्कृतीत अत्यंत महत्वपूर्ण मानला जाणारा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दरम्यान शेतकरी वर्गाकडून आपल्या पाळीव जनावरांचं कौतुक होत असतं. पाळीव जनावरांकडून होत असलेल्या मदतीमुळे कृतज्ञता भाव जपण्यासाठी हा बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्याच अनुषंगानं माणमध्येही हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा झाला. गोंदवले खुर्द येथील प्रवीण जाधव यांनी मात्र आपल्या वेगळ्या शैलीत आपल्या पाळीव जनावरांचं कौतुक करत त्यांची हौसमौज केली. सकाळी जनावरे धुवून त्यांना विविध रंगछटांनी सुशोभित करून बँड वाजवून नर्तकी नाचवून संपूर्ण गोंदवल्यात वाजत गाजत मिरवणूक काढली. या आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गोंदवले खुर्द येथे साजरा करण्यात आलेल्या बेंद्राची मात्र माण तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली होती. आपला आवाज न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी. आपला आवाज न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी.